आचारसंहिता संपल्यामुळं विकास कामाला नक्की चालना मिळणार आहे आणि या बाबतीमध्ये महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं मी मनापासून कौतुक करतो, त्यांचं अभिनंदन करतो की तातडीनं आचारसंहिता संपवण्याचा निर्णय त्यांनी पत्राद्वारे निवडणूक आयोगाला कळवला आणि त्याच्यातनं हा निर्णय आम्हाला मिळालेला आहे. परंतु आचारसंहिता चालू असताना जी काही कामं रखडली जातात त्याच्यामध्ये माझ्या मतदारसंघामध्ये जवळजवळ 170 कामं विकासाची रखडलेली आहेत. आचारसंहिता संपल्यामुळं ती कामं सुरू होतील, परंतु दुर्दैवानं डांबरीकरणाची कामं काय आम्ही सुरू करू शकणार नाही. पण आचारसंहिता देखील निवडणूक संपली पाहिजे अशा पद्धतीनं भविष्यामध्ये कारवाई झाली पाहिजे यासाठी आम्ही मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहोत. आणि आज जी आचारसंहिता संपली त्याच्यामुळे विकास कामांना आणि नागरिकांना दिलासा मिळालेला आहे, लवकरात लवकर ती कामं सुरू होतील अशी माझी अपेक्षा आहे. त्यामध्ये रस्त्याची कामं आहेत, नळपाणी योजनांची कामं आहेत, ग्रामपंचायतीच्या इमारतींची कामं आहेत, स्मशानभूमीच्या शेडीची कामं आहेत, त्याच्यानंतर पाखाड्यांची कामं आहेत, साकवांची कामं आहेत, पुलांची कामं आहेत. प्रत्येक प्रकारचं काम हे आचारसंहितेमध्ये अडकलेलं होतं आणि आता आचारसंहिता शिथिल झाल्यामुळं त्यांच्या निविदा प्रक्रियेला वेग येईल आणि ती लवकरात लवकर कामं पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो.